आज गणेश उत्सवाला आलेलं विकृत स्वरूप पाहता हा टिळकांनी सुरू केलेला जागृतीचा विवेक विचारांचा उत्सव की उत्सवाच्या नावाने आपली व्यसन विकाराने बरबटलेल्या इच्छा पूर्ण करण्याचं एखादं साधन असा प्रश्न पडतो. पण भिवंडी तालुक्यातील मौजे देवळू येथील श्री गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक पाहिल्यावर खरंच कुठेतरी आपली संस्कृती आदर्श परंपरा जोपासल्याचा अभिमान वाटतो. एक गाव एक विसर्जनाचा पायंडा घालत येथील तरुणांनी आदर्श घालून दिलाय. भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावातील गौरी गणपतीच्या विसर्जनाचा सोहळा हा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारा ठरला. तसं देवरुंग हे गाव वारकरी संप्रदायाचं गाव, त्यामुळे विसर्जनात कुठलाही डीजेचा धांगडधिंगा व इतर कुठलीही विकृती आपल्याला पाहायला मिळणार नाही. गावातील सर्वच गणपती ग्रामस्थ आपल्या डोक्यावर घेऊन पुढे टाळ पकवाज व भजनाच्या मधुर तालावर गावातील तरुण आबाळ वृद्ध हे एका रांगेत वारकरी नृत्य करत काळू नदी गांधारीपर्यंत आनंद व उत्साहाने येतात. खऱ्या अर्थाने या गणेशोत्सवाने गावातील एकता शिस्त व सदवृत्तीचं दर्शन घडतं. या गावातील सरपंच माजी सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा सकारात्मक सहभाग तसेच या ग्रामपंचायत हद्दीत कार्यान्वित असलेले अध्यात्म व समाजसेवा यांची सांगड घालणारी शिवधर्म वर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट बापगाव देवरुंग देवरुंगपाडाकृत रामकृष्ण हरी गोशाळा संस्थापक हरिभक्त पारायण श्री देवराज महाराज केणे संस्थेचे अध्यक्ष श्री दीपक केणे श्री सतीश केणे श्री प्रभाकर पाटील श्री गणेश मेहेर श्री कृष्ण केणे श्री प्रल्हाद कोळेकर श्री समीर गोडे तसेच संस्थेचे इतर कार्यकर्ते व तीनही गावातील तरुणांच्या सहकार्याने या परंपरेला अभिवादन करत सर्व गणेश भक्तांसाठी नाश्ता दुग्धपान व जलपानाची व्यवस्था करून गणरायाच्या चरणी ही सांघिक सेवा समर्पित केली जाते. देवरुंग गावातील श्री गणेशाच्या विसर्जनाच्या अशा भव्य दिव्य सात्विक परंपरेचा आदर्श घेऊन सर्व गणेश भक्तांनी एकत्र येऊन शिस्तीत व मंगल वातावरणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढल्या तर खऱ्या अर्थाने या उत्सवाचं सौंदर्य व व्यापक उद्दिष्ट जगापुढे प्रकट होईल. सदबुद्धीचा दाता श्री गणेश भगवान सर्व गणेश भक्तांना ही सदबुद्धी देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.